नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बहुसंख्य महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पैसे हे शेवगाव येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक येथे आधार शेडिंग असल्यानं जमा झाले आहेत, परंतु बँक प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे बँकेत वारंवार चक्र मारून देखील सदर योजनेचे पैसे देण्यास बँक प्रशासनानं नकार दिल्यानं संबंधित महिलांनी शुक्रवारी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सागडे यांना लेखी निवेदन देत सदर योजनेचे पैसे मिळण्यासाठी लेखी मागणी करण्यात आली आहे। तसेच शासनानं आम्हा महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविली आहे, त्या योजनेचे पैसे सदर बँकेत जमा देखील झाले आहे, परंतु तुमच्याकडे आमच्या बँकेचे कर्ज आहे असे कारण सांगत बँक प्रशासनानं आम्हाला पैसे देण्यास नकार दिल्यानं सदर बँकेवर आपण योग्य ती कारवाई करावी व आम्हाला पैसे मिळून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। लेखी निवेदनात राणी गरड, गोदावरी क्षीरसागर, जनाबाई गरड, कांताबाई क्षीरसागर, मीनाबाई गरड, सुरेखा गरड, अर्चना बोर्डे, यमुना काकडे, शांताबाई बोर्डे, रुक्मिणी काकडे आदींच्या स्वाक्षऱ्या। अरे रामेश्वर क्षीरसागर शक्टेहून बोलते की माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आलेले आहेत ना ते आलेले आहेत। मी आज बँकेमध्ये आले, फिनकेअर बँकेमध्ये आलेले आहे। हे लोक पैसे देत नाही, नाकार देते। शांता भीमसेन बोर्डे, शक्टे बुद्रुक। मी फिनकेअर बँकेमध्ये आलेले आहे। लाडक्या बहिणीच्या योजनेतून पैसे आम्हाला सरकारी आलेले आहेत लाडक्या बहिणीचे, तर फिनकेअर बँकेमध्ये जमा झाले, तर ते सर लोक नाकबोलीला आलेत, नाकार देते ते पैसे द्यायला। फिनकेअर बँकमध्ये मुख्यमंत्री पैसे आलेले आहे लाडक्या बहिणीचे, ते नाही नकार दे नाही देत म्हणते।